शेती हा लोकांच्या उपजीविकेचं प्रमुख साधन असल्यामुळे शेती हा भारताचा आत्मा आहे. शेती टिकवण्यासाठी सेंद्रिय पद्धतीचा वापर केल्यास रासायनिक औषध खतावर व औषधावर होणारा खर्च वाचू शकतो. आधुनिक शेतीबरोबर सेंद्रिय शेती काळाची गरज बनली आहे. शेतीचं स्वास्थ्य व आपलं आरोग्य जर सुदृढ व निरोगी करायचं असेल तर सेंद्रिय शेती हाच एक पर्याय आहे. शेतीची प्रत व गुणवत्ता उत्तम प्रतीची ठेवायची असेल तर सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही, असं मत डॉ. रणजित फुले यांनी व्यक्त केलं. ते येथे आयोजित सेंद्रिय शेती कार्यशाळेत बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की शेतकरी हा जगाचा पोशिंदा व कृषी संशोधक आहे. आज शेतकरी पिकांची झटपट वाढ, रासायनिक कंपन्यांची प्रलोभनं, जाहिराती, कमी वेळेत जादा मोबदला या भ्रमात अडकून पडलाय. यावेळी या प्रलोभनातून जगाचा पोशिंद्याला बाहेर काढलं पाहिजे. जर सेंद्रिय शेतीचा वापर आपण आपल्या शेतामध्ये केला तरच जमिनीची पोत भविष्यात नापीक होण्यापासून वाचू शकते. म्हणूनच सेंद्रिय शेती काळाची गरज बनल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच रासायनिक शेतीच्या विळख्यातून बाहेर पडून जर आपण सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, गो आधारित शेती व उत्पादने जर बनवू शकलो तर आपण अधिक उत्पन्न मिळवू शकतो. सेंद्रिय शेतीच्या एकदिवशीय कार्यशाळेमध्ये नैसर्गिक खते, नैसर्गिक कीडनाशके, टॉनिक अशी विविध उत्पादनं जी आपल्या शेतीसाठी आवश्यक असतात ती आपल्या घरच्या घरी कशी बनवायची या सर्व गोष्टींचं अचूक मार्गदर्शन करण्यात आलं. तसेच आपल्या शेतीतील उत्पादनांपासून विविध रोगांचं उच्चाटन कसं करू शकतो याचंही अचूक मार्गदर्शन लाभलं. कार्यशाळेत डॉक्टर नितेश ओझा, शीतल हावळे, गुंडू पाटील, विकास टारे, अमोल चौगुले, राजू चव्हाण, बाळासु संकांना, राजेश मजलेकर, शीतल पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी व श्री किसान मंचचे सदस्य उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून रोहन चाजणे.